सिद्धाई डान्स अकादमीच्या वतीने मंगळवारी सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे ॲन्युअल डे फंक्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सिद्धाई डान्स अकादमीच्या कलाकारांनी आणि चैताली चव्हाण हिने आपल्या अपंगत्वावर मात करत केलेल्या नृत्याने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. आत्मविश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकते याचं प्रत्यक्ष उदाहरण मंगळवारी कविता राऊळ यांच्या सिद्धाई डान्स अकॅडमीनं आयोजित केलेल्या ॲन्युअल डे फंक्शनमध्ये आलं. गेली अनेक वर्ष सिद्धाई डान्स अकादमी लहान मुलांना डान्स शिकवण्याचं त्यांना घडवण्याचं काम करत आहे. या डान्स अकादमीमध्ये फक्त सर्वसामान्य मुलांनाच शिकवलं जात नाही तर तिथं चैताली चव्हाण नावाची एक अपंग मुलगी देखील नृत्य शिकत आहे. तिनं तिच्या प्रचंड आत्मविश्वासातून आणि इच्छाशक्तीतून नृत्य करायला सुरुवात केली आणि तिच्या या प्रवासामध्ये कविता राऊळ या तिच्यासोबत होत्या आणि त्यामुळे चैतालीनं सर्वसामान्य मुलांसारखंच त्यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या ॲन्युअल डे फंक्शनमध्ये स्टेजवर नृत्य करून वाहवा मिळवली. तिच्या या प्रयत्नांना सलाम करत कविता राऊळ यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन तिच्या आत्मविश्वासामध्ये भर घालण्यात आली. चैतालीच्या हातात ज्यावेळी माईक देण्यात आला त्यावेळी तिचे बोल ऐकून सर्वच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला. मी कविता राऊळ मॅडम म्हणजे आभार म्हणते, त्यांनी मला एवढा सपोर्ट करून ते डान्स करायला प्रोत्साहन दिले त्यासाठी थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सिद्धाई डान्स अकादमीच्या ॲन्युअल डे फंक्शनची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. सभापती राजन जाधव यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचं पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे, पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, कविता राऊळ, मोहन राऊळ उपस्थित होते. विजय जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि सर्व मान्यवरांना कविता राऊळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं स्वागत करण्यात आलं. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी या मुलांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. अकॅडमी हा चांगला उपक्रम राबवत असतात आणि या उपक्रमात आम्हाला तिथे येऊन बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसेच खरोखर हा चांगला कार्यक्रम करून या लहान मुलांना चांगलं व्यासपीठ मिळवून देतात त्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो. या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. त्यांची पहिलीच कलाकृती आपण बघितली आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्या पाठीमागे त्यांचे किती कष्ट आहेत आणि किती मनापासून त्यांनी त्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं असेल हे त्या पहिल्याच डान्सवरून लक्षात येते. त्यांना मी शुभेच्छा देतो. यावेळी गणेश वंदना करून लहान मुलांनी या नृत्य कार्यक्रमाला सुरुवात केली. देशाच्या विविध भागातील नृत्य प्रकार घेऊन या लहान मुलांनी अतिशय उत्कृष्ट असे डान्स परफॉर्मन्स सादर केले. या मुलांच्या सादरीकरणानं रसिक भारावून गेले होते. सायली केसरकर, कोकण 9, कुडाळ.